नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये जी पावसाने स्थिती निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जो पावसाचा हाहाकार माजलेला आहे त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस झाला आहे कुठल्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे तर कुठल्या भागांमध्ये ढगफुटीची सक्रियता आहे ह्या सर्व काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून सर्व काही अपडेट तुम्हाला कळून येईल आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर सहा सात आठ आणि नऊ सप्टेंबरला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता या तारखांमध्ये महाराष्ट्राला हाय सुद्धा देण्यात आलेला होता बंगालच्या उपसागरामध्ये यावेळेस कमी दाबाचा पट्टा अतिशय तीव्रपणे निर्माण झाला होता तो हळूहळू सहा तारखेपर्यंत भारतामध्ये सक्रिय झाला आणि सात तारखेला अतिशय तीव्र प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला आहे सात सप्टेंबरला आपल्याला अतिशय मुसळधार असा पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला सात तारखेला आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये जे आहे ते सर्वाधिक पावसाचा जोर दिसून आला कारण या भागांमध्ये आपल्याला अतिशय तीव्र असा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला होता यामध्ये सर्वाधिक जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता तो म्हणजे नांदेड वाघाला परभणी पाथरी माजलगाव सैलू मानवत या भागामध्ये या भागामध्ये आपल्याला पावसाचा सर्वाधिक जोर बघायला मिळाला या भागांमध्ये अतिशय अतिमुसळधार असा पाऊस झाला आहे या भागांमधील अनेक शेतीचे नुकसान झालेले असून अनेक शेती पाण्याखाली गेलेली आहे तर शहरांमध्ये पाणी भरले गेले आहे अनेक शहरांमध्ये गल्लोगल्ली पाणी वाहत आहे शहरांना गल्ल्यांना जे आहे ते नदीचं स्वरूप आलेलं आहे अनेक भागांमध्ये आपल्याला पाणी साचलेलं दिसते याच बरोबर अनेक नद्या ज्या आहेत त्या दुधडी भरून वाहत आहेत अनेक नद्यांचे पाणी जे आहे ते गावामध्ये शिरते आहे शहरांमध्ये शिरते आहे त्यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाणी तुडुंब असे भरलेले दिसते अनेक शेती जे आहेत ती शेत पाण्याखाली गेलेले आहेत या पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे यामध्ये कपाशी सोयाबीन तूर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे तसेच आठ सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबरचा पाऊस आणखीन बाकी असून हो या तारखांमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पावसाचा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कारण कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आणखीन पण कमी झालेली नाही आहे सात सप्टेंबर रोजी जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो म्हणजे मराठवाड्यामध्ये नांदेड वागाला परभणी या जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणाच्या भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई या भागामध्ये तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता तसेच विदर्भामध्ये सुद्धा अकोला नांदुरा त्यानंतर जळगावजामोद अकोट बुलढाणा चिखली लोणार या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा मध्यम स्वरूपाचा होता त्यामुळे या भागांमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसला या भागांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टीसुद्धा बघायला मिळाली यामुळेच अनेक नदी नाल्यांना अतिशय जोरात असा पूर आपल्याला बघायला मिळाला अनेक नदी नाले दुधळी भरून वाहू लागले आहेत महाराष्ट्रामध्ये मा सर्वाधिक जो पावसाचा जोर सात सप्टेंबरला राहिला तो म्हणजे मराठवाड्यामध्ये मा मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पावसा जी आहे ती जोरदार हजेरी लावली व अनेक ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर आठ सप्टेंबर रोजी जी अपडेट पाहता आठ सप्टेंबरला आपल्याला कमी दाबाचा पट्टा आणखीन पण सक्रिय दिसतोय महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या तीन राज्यांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी दाबाचा पट्टा जो आठ सप्टेंबर रोजी निर्माण झाला आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे या साईडला नंदुरबार धुळे शिरपूर या साईडला आपल्याला आठ सप्टेंबर रोजी चांगल्यात चांगला, चांगला पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर अनेक नद्यांना जे आहे ते अतिशय भयानक स्वरूप आलेले आहे यामध्ये अनेक नद्यांचा समावेश आहे दुधना नदी पूर्णा नदी या अशा नद्यांना जे आहे ते अतिशय जोरात वाहू लागलेल्या आहेत दुधळी भरून वाहू लागलेल्या आहेत नद्यांचे पाणी जे आहे ते पुलावरनं वाहून लागले आहे त्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे आणि वातावरणामध्ये इतका बदल झाला आहे की अनेक हवाई मार्ग जे आहेत हवाई विमाने जे आहेत ती सुद्धा रोखण्यात आलेली आहे वातावरण खराबमुळे त्यानंतर अनेक भागांमध्ये आपल्याला जे आहे ते अतिशय जोरदार असा पाऊस बघायला मिळला आहे आणि आणखीन पण बघायला मिळणार आहे कारण नऊ सप्टेंबरपर्यंत अतिशय जोरदार पावसाचा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नऊ सप्टेंबर रोजी आपल्याला अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल कारण नऊ सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रामध्ये पु तीव्र असणार आहे आणि अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसुद्धा बघायला मिळणार आहे यामध्ये अनेकांचा बळीसुद्धा गेलेला आहे जो आतापर्यंत पाऊस झाला आहे दोन दिवसांमध्ये यामध्ये अनेकांचा बळीसुद्धा गेलेला आहे आणि आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती या चोवीस तासांमध्ये झालेली आहे अनेक भागांमध्ये आतापर्यंत पावसाळ्यात देखील एवढा पाऊस झाला नाही तेवढा चोवीस तासांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळाला आहे कारण अनेक ठिकाणी तुडुंब असे पाणी साचलेले आहे अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळाला आहे अनेक शेते जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती येत्या या चोवीस तासांमध्ये झालेली आहे आणि परत येत्या चोवीस तासांमध्ये सुद्धा आणखीन पावसामध्ये भर पडण्याची शक्यता दाट वर्तवली जाते आहे यामध्ये पूर्णा गोदावरी दुधना त्यानंतर ज्ञानगंगा अशा ज्या नद्या आहेत अशा नद्यांना भरपूर प्रमाणात पाऊस आलेला आहे भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुराचं रूपांतर महापुरामध्ये केव्हा होईल याचीसुद्धा कल्पना नाही आहे कारण चोवीस तासांमध्ये परत एकदा अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज जो तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये अकरा ते बारा बडी गेलेले आहेत यामध्ये अनेक जण पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळं या काळामध्ये या दोन ते ती तीन तारखांमध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सतर्क राहावे हे एक आवाहन केले जात आहे तर यामध्ये आपल्याला परत आठ सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबरला जो सर्वाधिक पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तो म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये देखील काही प्रमाणात आपल्याला जोर बघायला मिळेल परंतु विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे कारण कमी दाबाचा पट्टा जो निर्माण होणार आहे तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाड सॉरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये या दोन भागांमध्ये अतिशय तीव्र प्रमाणात कमी दाबाच्या पट्ट्याची जी आहे ती सक्रियता राहणार आहे त्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस म्हणजे तो बरसला म्हणजे या चोवीस तासांमध्ये जुलै ऑगस्ट त्यानंतर जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये देखील एवढा पाऊस झाला नाही तेवढा आपल्याला सहा सात आठ नऊ या सप्टेंबर महिन्यातील तारखांमध्ये अतिशय जोरात असा पाऊस बघायला मिळणार आहे आणि सर्वाधिक असा पाऊस बघायला मिळणार आहे अनेक भागातील धरणे जी आहेत ती भरण्यावरती आलेली आहेत अनेक भागामध्ये पावसाची कमी होती परंतु ती पावसाची कमी या पावसाने काही अंशी भरून निघालेली आहे असाच पाऊस येत्या काही दिवस चालत राहिला तर यंदाचा पावसाळासुद्धा सरासरी इथपर्यंत येऊन जाईल कारण आत्तापर्यंत जेवढा पाऊस बरसलेला आहे तो सरासरी इतपत सुद्धा आलेला नव्हता परंतु ज्या चोवीस तासांमध्ये पावसाने जी सक्रियता दाखवली आहे त्यावर वाटते की येत्या दोन ते तीन दिवस जरी पावसाची सक्रियता राहिली तरी सरासरी इतका पाऊस तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल कारण आत्तापर्यंतसुद्धा अनेक भागांमध्ये पावसाची कमतरता आहे मात्र ही जी पावसाने सक्रियता दाखवली आहे ती अतिशय भयानक सक्रियता आहे कारण पावसाचा जो जोर आहे तो अतिशय तीव्र आहे अनेक भागांमध्ये ढग फुटी होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण कमी उंचीचे ढगांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे कमी उंचीचे ढग खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे ढगांची उंची अतिशय कमी झालेली असून ती पृथ्वीकडे जास्तीत जास्त आकर्षित आहे त्यामुळे पावसाच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे कमी उंचीचे ढग जेवढे जास्त तेवढी पावसाची सक्रियता जास्त तर अशा प्रकारे ही सुद्धा आपली आजची अपडेट जी तुमच्यासमोर मांडली की महाराष्ट्रामध्ये नेमकी पावसाची परिस्थिती काय आहे कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहणार आहे पावसाच्या अपडेटचे शेतीविषयक व्हिडिओज तुम्हाला नेहमी आमच्या चॅनलवरती बघायला मिळतील त्यामुळं आमच्या चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका आमच्या चॅनलवरती तुम्हाला ॲग्रिकल्चरविषयी वीशे, शेतीविषयक हवामानविषयक सर्व काही टॉपिक जे आहेत सर्व काही व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच बघायला मिळतील तर हा टॉपिक होता आपला आजचा पावसाच्या अपडेटचा संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद